खुलताबाद तालुक्यातील वडोद कान्होबा येथील गावाजवळील डोंगरामध्ये साईनाथ पंडित हेकडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सायंकाळी घडली आहे। माळीवाडा येथील साईनाथ हेकडे हा तरुण हॉटेलचा व्यवसाय करतो। बुधवारी सकाळी साईनाथ हॉटेलवर कामाला गेला। साईनाथ याने त्याचा भाऊ प्रल्हाद हेकडे यास फोन करून सांगितलं की महिला घ्यायला या, मात्र ठिकाण सांगितले नसल्याने त्याचा विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र साईनाथ हा कुठेच मिळून आला नाही। परसराम हेकडे याने साईनाथ हरवल्याची फिर्याद दौलताबाद येथील पोलीस स्टेशनला दिली होती। काल सायंकाळी वडोद शिवारातील गावाजवळील डोंगरात एक बुलेट उभी असलेली वडोद येथील नागरिकांना दिसून आली। ही बाब येथील नागरिकांनी बाजार सावंगी पोलिसांना कळवली। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता डोंगरातील एका झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। नागरिकांच्या मदतीने साईनाथला बाजार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजुम निलोफर यांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। पुढील तपास बाजार सावंगी पोलीस करतायत। सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी।